ज्यांना जनतेच्या सेवकामध्ये मिळतो आनंद असे दयानंद आपल्या समोर आहे. एम एस मीडिया नेहमी तुमच्या समोर ज्वलंत अशी व्यक्तिरेखा आणतात आणि तसंच ज्वलंत व्यक्तिमत्व आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी जागृती पुरोहित. पहिला प्रश्न दयानंद साहेबांना मी विचारते की आतापर्यंत माननीय आदरणीय अशोक जाधव यांच्यासाठी तुमची काय भूमिका आहे आणि शिवसेना कशा पद्धतीने कटिबद्ध आहे कामात ते सांगा. अशोक भाऊ जाधव हे पहिलाही आपल्या म्हणजे सगळ्या मंडळामध्ये सगळ्या ऍक्टिव्ह मेंबर आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने जो आम्हाला उद्धव साहेबांनी मेसेज दिला आहे की आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला जसं शिवसेनेचाच उमेदवार आहे अशा प्रकारेच आपण त्यांना सहकार्य करून आम्ही जोमाने कामाला लागलेलो आहोत. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागात आपल्या विभागात ज्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या कोणत्या आहे आणि त्यांच्या त्याची नियोजना म्हणजे पुढे काय करायचं त्या समस्येवर ते बद्दल काही योजना आहे का तुमच्या. नाही आमच्या इकडे समस्या विभागामध्ये बरेच आहे. जसं मी धाकूशेट पाड्यामध्ये राहतो तिथे लोकांना आता म्हणजे वृद्धांना महिलांना शौचालयाची गरज आहे. घरोघरी शौचालयाची गरज आहे. मी आज जी लाईन आहे ती आम्ही मध्ये काम पण चालू केलं होतं तर काही कारणास्तव बंद करण्यात येत आहे. मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो आहे की शौचालयाची लाईन टाकून आम्हाला म्हणजे लोकांना त्याची सोय करून द्यावी ही आमची प्रथम कामाचा फोकस आहे. महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आपल्याला जाणवतो किंवा महिलांच्या इतर समस्या जाणवतात त्याबद्दल तुमची काय समस्या दिसते आणि त्याची कशा पद्धतीने त्याचं निवारण होईल असं वाटतं. नाही महिलांच्या समस्या म्हणजे कुठे आता काय होतं काही एकांत आहे जसं विरा देसाईला वगैरे हा जो भाग आहे काही ओसाड भाग आहे जिथे जिथे आम्हाला कंप्लेंट येतात जिथे जिथे छेडाछेडीचा काय म्हणजे प्रश्न येतो तिथे आम्ही जाऊन त्यांना सहकार्य करतो. आणि युवामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर ड्रग्स वाढलेले याबद्दल तुमचं काय मत आहे. युवामध्ये रोजगारीचा परिणाम आहेच त्याबद्दल तर आम्ही आमचे वरिष्ठ हे घेतील एवढा काय मी मोठा नाही आहे त्याबद्दल म्हणाला पण तरी पण आम्ही जे आहेत आयरे साहेब आहेत आमचे इतर नेते आहेत ते लोक वेळोवेळी कुणाला गरज असेल तर कुठे जॉब लाव कुठे लाव हा प्रश्न चाललेला असतो. माननीय आदरणीय सम्राट अशोक साहेबांसारखं व्यक्तिमत्व आहे त्यांचं अशोक भाऊ जाधव यांचं कार्य कशा पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या कार्याची काय झलक आहे ती जरा भूमिका स्पष्ट करून सांगा ना. नाही त्यांचं कार्यप्रणाली म्हणजे खूपच चांगली आहे. लोकांमध्ये जनमतामध्ये त्यांचं नाव आहे. पहिला पण ते आमदार राहून गेलेले आहेत की छोट्याही छोट्या व्यक्तीला कुणाचं ऍडमिशन असो किंवा कुणाचं पाण्याचा प्रश्न असो प्रत्येक गोष्टीला ते वेळोवेळी धावून गेलेले आहे. आता पण चर्चा म्हणजे अशोक भाऊंची चांगली आहे. सगळ्या मंडळांना वगैरे भेट देऊन आत्ता जरी 10 वर्षात आमदार नव्हते तरी पण त्यांनी जो सगळ्यांचा संपर्क आहे तो ठेवलेला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यक्तीला धावून जात होते काम. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की मतदार राजांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. नाही मतदार राजांना हा संदेश देतोय की जो पण मतदार आहे आम्ही तर सांगतोय की आमचे अशोक भाऊ जाधव यांना द्या आणि त्यांनी पण स्वतःने विचार करायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी जी व्यक्ती आहे की कुठल्या आहे ती मन मिळावू. सगळ्यांमध्ये सहकार्य करणारे अशोक भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना मतदान करावे ही माझी विनंती आहे.